हॅलो नमस्कार मी सुप्रिया तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते होममेकर सुप्रिया लाईफस्टाईल ही आपल्या चॅनलमध्ये दिवाळीची तयारी सगळ्यांची जोरात चालू आहे सगळीजणं काही नाही काही फराळ आहेत तर काल मी शंकरपाळी खारी शंकरपाळी आणि चिरोटे आणि पुरे एवढे मी प्रकार बनवले ते म्हणजे टोटल माझे जे, जे बेसिक शंकरपाळ्यांचे प्रकार होते ते काल झालेले आहेत तर आज मी सकाळपासून केली आहे बाल्कनी सॉरी uh, गॅ ह्याची कपाटाची सफाई म्हणजे वॉर्ड्रोबची सफाई केली म्हणजे बेडरूमची थोडीफार जी सफाई करायची होती ती सगळी सफाई करून घेतली आणि uh, आता बनवणारं आहे शेव लसन शेव चकली हे राहिलेलं आहे ती कामं करणार आहे आणि यशस्वीची एक्झाम आहे तर माझ्यामागे यशस्वी पण अभ्यास करत बसली आणि कबूतरांनी काय केलं आहे हे पण मी तुम्हाला दाखवते पूर्ण माझं जे हँगिंगचं झाड होतं मी तुम्हाला मागे एका व्हिडिओमध्ये दाखवलं पूर्ण खराब करून टाकलं आहे आणि पुण्यामध्ये पाऊस तर इतका चालू आहे काल खूप पाऊस होता आता पण पावसाचं वातावरण झालेलं आहे तर आता आपण काय करूया शेव कशी बनवायची ते पाहूया कारण तर चला आता पाहूया आपण कसं बनवायचं आणि त्याच्या आधी मी तुम्हाला वॉर्ड्रोप दाखवते वॉर्ड्रोप कसं तयार झालं हे बघा नवरात्रीमध्ये सगळ्या साड्या काढल्या होत्या त्या सगळ्या साड्या परत व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवलेत थोडी कपडे इस्त्री करून ठेवायची ती ठेवलेत म्हणजे सगळं ऑर्गनाईज व्यवस्थित झालेलं आहे तर कपाट वगैरे ऑर्गनाईज लावून आहे आता तयारी आहे फराळाची चालू तर आता फराळ करते यशस्वी अभ्यास करते बघा कबूतराने केलेलं नुकसान सगळं हँगिंगची तर सगळी ही झाडं अशी तोडून टाकलेत पूर्ण हँगिंगची तर सगळ्यात आधी आपण बनवणार आहे लसण शेव तर त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे एक वाटी बेसन जे घरी आपण भजीसाठी वगैरे जे बेसन वापरतो तेच बेसन इथे घेतलेलं आहे इथे मी दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या मिक्सरमध्ये पाणी घालून अशा बारीक केलेत आणि मग त्याच्यानंतर गाळणीच्या साह्याने वरचा जे चोथा असतो तो, तो गाळून घेऊन घेतलेला आहे आणि त्याचा आपण फक्त इथे पाणी वापरणार आहे तर इथे पहिल्यांदा ह्या पिठामध्ये मीठ घालणार आहे आणि लागेल तसं मग आपण ह्याच्यामध्ये पाण्याचा वापर करणार आहे आणि हां लसणाचा जे वरती जो चोथा राहिला आहे तो टाकून देऊ नका भाजीमध्ये वगैरे फोडणीमध्ये तुम्ही हा वापरू शकता तर इथे आता मी मीठ घालून हे व्यवस्थित पहिल्यांदा मिक्स करून घेते एकदम सोपी पद्धत आहे झटकीपट होतं आणि भरपूर क्वांटिटीमध्ये शेव इथे बनते तर इथे मी एक चमचा तेल गरम करून घेतलं आहे आणि हे गरम तेलाचं मोहन ह्याच्यामध्ये घालून घेते आता हे तेलाचं मोहन घालून झाल्यानंतर आपण जे लसणाचं पाणी केलेलं आहे त्याचा वापर करून आपण हे पीठ मळून घ्यायचं पण त्याच्या आधी हे मोहन एकत्र करून घ्यायचंय हे एकत्र करताना थोडं काळजीपूर्वक करा कारण हे गरम आहे हाताला चटका बसू शकतो त्यामुळे थोडं सांभाळून हळूहळू करून घ्यायचंय तर हे सगळीकडे मोहन व्यवस्थित लावून घेते तर आता हे व्यवस्थित लावून झाल्यानंतर जे लसणाचं पाणी आहे ते थोडं थोडं करत मी ह्याच्यामध्ये घालते एकदम पाण्याचा वापर करू नका थोडं थोडं करा कारण बेसन आ, आहे ते चिकट होतं लवकर आणि पाणी हे कमी ॲब्झॉर्ब केलं जातं त्यामुळे थोडं हळूहळू वापर करा आणि ह्याच्यामध्ये मी हळदीचा वगैरे वापर केलेलं नाही आहे कुणाला करायचं असेल तर तुम्ही करू शकता तर इथे मी आता थोडं थोडं करत पाणी घालणार आहे तर मला तरी आता ह्या स्टेजला एवढं पाणी इनफ वाटतं आहे तर मी आता हे व्यवस्थित मळून घेते आणि इथे मी सगळं पीठ हाताला जे लागलं ला होतं ते काढून घेऊन हे मळून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकताय एकदम कडक नाही मनायचं आहे एकदम पातळ पण नाही मध्यम पीठ मळून घ्यायचं आहे आणि आता हे पीठ तयार आहे तर आता आपण हे जे आपले साचा असतो गा आपण चकली ज्यांनी बारीक करतो त्याच्यामध्ये ही असे बारीक एकदम ना प्लेट मिळते ती प्लेट मी इथे वापरलेली आहे ह्याच्यापेक्षा पण बारीक असेल तर तुम्ही त्याचा पण वापर करू शकता पण माझ्याकडे ही हीवालीच प्लेट होती त्यामुळे मी ह्याचा वापर करते तर थोडं थोडं करत मी आता ह्याच्यामध्ये पीठ घालून घेते आणि पीठ घालून झाल्यानंतर आता आपण तेलामध्ये हे सोडून घेणार आहे तर त्याच्या आधी पहिल्यांदा तेल तापले का चेक करूया पाहू शकता तेल चांगलं तापलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये शेव घालायला सुरू करूया तर आता मी इथे शेव घालून घेते एकदम छान इझी पडते जास्त काही कडक पीठ नसल्यामुळे एकदम इझिली पडली जाते आणि तेलामध्ये छान फुलती पण आहे तुम्ही पाहू शकताय तर आता ही मी छानपैकी अशी तळून घेणार आहे आणि तुम्ही पाहू शकता तेल चांगलं तापल्यामुळे व्यवस्थित ती तळली जाते आणि शेव तळताना गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे जा जास्त हाय फ्लेमवरती तळायची नाही आहे आणि आता ही आपण दोन्ही साईडनी व्यवस्थित तळून घेणार आहे आणि एका टायमिंगला एकच शेव तळून घ्या तर इथे आपली शेव तळून तयार झालेली आहे दोन्हीकडून छान व्यवस्थित फ्राय झाली आता आपण ही काढून घेऊया आणि एका गाळणीमध्ये ठेवूया तर इथे बाहेर तुम्ही पाहू शकताय पाऊस आलेला आहे भरपूर जोरात पाऊस चालू झालाय पुण्यामध्ये परत तर लसूण शेवट बनवत नाहीये तेल संपले तर तेल टाकत नाही थोडी शेव बनवून झालीय माझी तर यशस्वी पाहिजे झाली कांदे पोहे तर इथे मी आता कांदे पोहे बनवायला घेतले आणि बाहेर पावसाचा तुम्हाला आवाज येत असेल अर्धा तास झालं कंटिन्यू पाऊस चालू आहे तर तिकडे आता मी पोहे पोहे टाकत टाकत हे करते आणि असं पावसाचं वातावरण असलं की असं काही ना काही खाऊसं वाटत असं जास्त यशस्वी स्कूलवरून आल्यानंतर तिने थोडीशी चपाती खाल्ली होती त्याच्यानंतर तिने काही जास्त खाल्लं नव्हतं त्यामुळे पोहे मागितले म्हटलं चला आता पोहे मागते तर करून देऊया तर आता इथे मी शेव पण घालून घेते थोडीशी शेव राहिली आता फक्त एकदा घातली की आणखीन एकदा की आपली शेव कम्प्लीट होती घालून तर एका वाटीमध्ये भरपूर शेव होते घरी बनवून नक्की अशा पद्धतीने ट्राय करा भरपूर शेव बनते आणि आता ह्या शेवचा मी चिवडा बनवणार आहे एका वाटीमध्ये इतक्या साऱ्या शेव बनलेल्या आहेत आणि तव्यामध्ये सॉरी कढईमध्ये एक आहे आणि अजून साच्यामध्ये पण एक बनेल एवढं अजून शिल्लक आहे तर आता शेव बनवून तयार होते पोहे आहेत तर यशस्वीला मी पोहे पण खायला देते तर इथे आपली सगळी शेव तयार आहे मी हाताने अशी थोडी कुस करून घेतली आणि कारण चिवडा बनवणार आहे आणि ह्यातील थोडी शेव मी बाजूला काढून ठेवले ती म्हणजे मला चिवड्यामध्ये घालायसाठी हवी आहे आणि प्लस भाकरवडीला पण हवी आहे त्यामुळे मी ती पण बाजूला काढून ठेवली इथे थोडे शेंगदाणे घेतलेत आणि फुटाण्याचे डाळ घेतले तर शेंगदाणे पहिल्यांदा तेलामध्ये मी असे थोडेसे परतून घेते आणि शेंगदाणे परतले की ते शेंगदाणे काढून घ्यायचे आणि मग फुटाणे आपण परत परतून घेऊ फुटाण्याची डाळ ती परतून घ्यायचे आणि हे शेंगदाणे काढून घेऊन तुम्ही डायरेक्टली असे आपली जी शेव आहे त्याच्यामध्ये घालू शकता जसं आपण चिवडा बनवतो त्या पद्धतीनेच इथे हे बनवून घ्यायचं आहे आपण इथे मी फुटाण्याची डाळ घालणार आहे ह्याच्यामध्ये खोबरं वगैरे इतर काही सामान जात नाही एकदम झटकीपट सोपा चिवड्याचा एक प्रकार आहे आणि मुलं तरी आवडीने खातात यशस्वीला खूप आवडतं त्यामुळे मी थोड्याफार प्रमाणात बन हे बनवतेच जरी बाकीचं मला काही नाही बनवायला जास्त झालं तरी मी हे बनवते कारण ती आवडीने खाते त्यामुळे शे, ओ, तर आता फुटाण्याची डाळ पण परतून घ्यायची आणि परत आपण जसे शेवमध्ये शेंगदाणे मगाशी घातले तशीच फुटाण्याची डाळ पण घालून घ्यायची आणि फुटाण्याची डाळ काढून झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे तेल तापलेलं आहे त्याच्यामध्ये आपण आता हा कढीपत्ता घालून घ्यायचा आहे आणि तापलेल्या कढईमध्ये हे आणि तेल पण तापलेलं आहे त्यामुळे कढीपत्ता चांगला क्रिस्पी होतो तर कढीपत्ता पण तळून आपण हा काढून घ्यायचा आहे कढीपत्ता फ्राय होतो आहे तोपर्यंत मी इथे याच्यामध्ये मीठ घालून घेते आहे जे आपण सगळं मिश्रण आहे त्यामध्ये आवडीनुसार लाल तिखट घालायचं आहे तर हे इथं मी यशस्वीसाठी खास बनवते त्यामुळे तिखटचं थोडं प्रमाण मी कमी आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडं आणखीन तिखट घालू शकता त्याच्यानंतर मी इथे घालणार आहे आमचूर पावडर पण त्याच्या आधी घालणार आहे पिठी साखर तर आंबट गोड तिखट अशी चव असणार आहे ह्याची आणि चवीला लसणाचा पण फ्लेवर लागणार आहे खूप छान लागतो हा चिवडा आता आ, पिठी साखर घालून झाल्यानंतर मी ह्याच्यामध्ये घालणार आहे आमचूर पावडर आमचूर पावडर पाव चमचा घाला किंवा एक चमचा तुम्हाला जितकी हवी आहे तितकी तुम्ही ते घालू शकता आणि हे आता घालून सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपला जो कडीपत्ता फ्राय क्रिस्पी झालेला आहे तो आपण आता ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि अलगद हाताने आता हा सगळा शेवचा चिवडा आहे तो एकत्र करून घ्यायचा आहे आणि छान सगळा व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर तुम्ही ह्याची टेस्ट करून बघा जर तुम्हाला आणखीन काही कमी वाटत असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये घालू शकता आणि मिक्स करून मग आता हे डब्यामध्ये घालून ह्याचा आनंद घेऊ शकता खूप छान लागतो ह्या दिवाळीमध्ये नक्की ट्राय करा असा हा लसणाचा शेवचा चिवडा तर आता हे मी व्यवस्थित मिक्स करून घेते आता हा लसणाचा शेवचा चिवडा तयार झाला आहे आता बनवते चकली तर इथे मी कढईमध्ये एक वाटी मोठी वाटी माझ्याकडे जी आहे बे तुम्ही शंकरपाळीसाठी जी बघितली ती वाटी भरून मी इथे पाणी घातलेलं आहे त्या पाण्यामध्ये घालते चवीनुसार लाल तिखट तर इथे हे जे लाल तिखट आहे ते खूप तिखट आहे पण ह्याचा कलर फार फेंट आहे त्यामुळे ना चकली खूप लाईट दिसते पण तिख तिखटला बरोबर झालेली आहे इथे चवीला मीठ घातलेलं आहे चवीनुसार त्याच्यानंतर घालायचे आहेत आपल्याला पांढरे तीळ आणि ओवा हे एवढं घालायचं आहे आणि ह्याच्यामध्ये तेलाचं मोहन पण घालायचं आहे पण मी हे घालायचं विसरले तर मी काय केलं हेही मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगते बऱ्याच वेळेला आपल्याला असं होतं की आपण बनवायला जातो आणि एखादी गोष्ट विसरतो तर आपण काय करायचं तर तेही तुम्हाला पुढे कळेल माझं इथे तेलाचं मोहन घालायचं विसरलं तर मग मी पुढे कसं घातलं आणि त्यांनी चकली वगैरे काही बिघडली नाही व्यवस्थित छान चकली तयार झाली आणि खूप छान कुरकुरीत झाली कुठेही तुटली नाही काही नाही झालं तर आता मी ना ह्याच्यामध्ये एक चमचा तीळ घालून घेते आणि तीळ घालून आता ह्या पाण्याला चांगली उकळी आणा आणायची आहे उकळी आणल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण दोन वाटी एक वाटीला दोन वाटी आपण भाजणीचं पीठ घालायचं तर सोपं मेजरमेंट आहे एक वाटी पाणी दोन वाटी भाजणीचं पीठ प्रमाणामध्ये तुम्ही ही चकलीची उकड करून घ्या आणि मी तुम्हाला जास्त करून रेफर करेन थोडी थोडीशीच चकलीची अशी ना उकड करत जा एकदम करून ठेवू नका एकदम केली जर समजा तुमची उकड बिघडली तर सगळं पीठ नाही बिघडत थोडंसंच पीठ बिघडलं जातं त्यामुळे ना दोन वाटी की चं प्रमाणामध्ये करा आणि दोन वाटीमध्ये आरामात तीस ते चाळीस चकल्या होतात जास्त आणि वाटी कोणती आहे त्याच्यावर पण डिपेंड आहे माझ्याकडे ही जी वाटी आहे ती मोठी आहे त्यामुळं माझ्या तीस ते चाळीस चकल्या होतात आता हे पीठ घालून मी हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि ह्याच्यावरती झाकण ठेवून ह्याला एक वाफ आणायची आहे गॅस मात्र बंद करायचा आहे आपण तर आता ह्याच्यावरती मी झाकण ठेवते आणि गॅस बंद केलाय मी तर आता ह्याला एक पाच ते दहा मिनटं आपण असं छानपैकी वाफवू देऊया कारण ते कढई आपली गरम आहे त्याच्यामध्ये ही छान वापलं जातं तर मग याचं शेवचं जे ताट होतं त्याच्यामध्येच हे मी मिश्रण आता काढून घेते आणि आता ह्याच्यामध्ये मी चांगलं आता पीठ मळून घेणार आहे तर आता ह्या टाईमला माझ्या लक्षात आलं की मी ह्याच्यामध्ये मोहन घालायची विसरले आता काय करणार आता काय करणार असं काही नाही करायला लागत पटकन माझ्या डोक्यात विचाराला की आपण परत थोडंसं पाणी तापत ठेवूया आणि त्या पाण्यामध्ये ते तेल घालूया आणि ते तेल मग आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही न घाबरता एखादी गोष्ट करा व्यवस्थित होतेच जर तुम्ही घाबरला सुरुवातीपासून तर मग ती गोंधळ उडवून ती गोष्ट बिघडते त्यामुळेच शांत डोक्याने निर्णय घ्या शांत डोक्याने विचार करा व्यवस्थित होतो त्याच कढईमध्ये मी पाव वाटी पाणी घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मग मी एक चमचा तेल घालून घेतले आणि तेल चांगलं गरम होऊ द्यायचं सॉरी पाणी चांगलं उकळून घ्यायचं आहे चांगलं पाणी उकळलं की ते उकळलेलं पाणी आपण ज्या पीठ मगाशी काढून घेतलं त्या पिठामध्ये घालून घ्यायचं आहे आता मी हे पाणी चांगलं उकळून घेते आणि आता हे पाणी चांगलं उकळलं आहे आता मी हे ना पदीच्या सहाय्याने ह्याच्यावरती घालून घेते आणि मग हे आता चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला जशी गरज पडेल तसं पाणी घालून ह्याचं पीठ मळून घ्यायचं आहे तर इथे मी थोडं थोडं करत पाणी घेऊन इथे पीठ मळून घेतलेलं आहे आणि पीठ जास्त घट्ट नाही म्हणायचं आहे मीडियम लेवलचं पीठ म्हणायचं आहे कारण जास्त घट्ट म्हणालं की पण आपल्याला ना, आ, सा आ, आप ना आ, ते साच्यातून गाळायला पण प्रॉब्लेम येतो त्यामुळे ना मी काय करते थोडंसं मीडियम पीठ ठेवते आणि आता हे पीठ मी असं घट्टसर असं मिडियम लेवलचं सॉरी मिडियम लेवलचं मळून घेतलंय ले। अजून थोडं हे घट्ट मला वाटतंय तर मी आणखीन थोडंसं पाणी घेऊन हे थोडं थोडं करून मळून घेणार आहे पण सगळं पीठ मी एकदम मळणार नाही आहे मी ह्यातील थोडंसं सा पीठ साईडला ठेवणार आणि जसं मला साच्यामध्ये घालायचं आहे तसं थोडं थोडं पीठ घेऊन मी मळणार आहे तर असं केल्याने काय होतं की नंतरचा आपला अंदाज आहे पाण्याचा तो चुकत नाही आत्ता थोडंसं मी पीठ घेणार जेवढं साच्यापुरतं आहे तेवढ्यापुरतं जसं मला हवा आहे बॅटर तसं मी इथे मिश्रण बनवून घेणार आणि मग नंतर मग मी हे परत जेव्हा आपलं हे सगळं गाळून होईल तर नेक्स्ट टाईमच्या वेळेला ते परतचं पीठ वापरणार अशा पद्धतीने केल्याने ना आपले चकलीचं पीठ पण व्यवस्थित अंदाजाने आपल्याला मळलं जातं आणि काही बिघडलं तर आपल्याला दुरुस्त पण करता येतं तर इथे पाहू शकता मी पीठ किती व्यवस्थित मळून घेतलं किती सॉफ्ट मळलं तेही मी तुम्हाला दाखवलं आता आपण इथे चकलीचा साचा सा घालून घेतला आहे आणि आता हे आपण तर आता आपण हे घालून घेणार आहे तर मी डायरेक्टली असं ना ताटामध्येच घालते आणि नंतर हाताने उचलून घेते आणि मग ते तेलामध्ये सोडते तर इथे तुम्ही पाहू शकता किती छान गायलं जात आहे कुठेही तुटत नाही आहे काही नाही व्यवस्थित गायलं जात आहे तर आता आपण अशा पद्धतीने गाळून घेऊया सगळे आणि तळून घेऊया तर इथे मी कढईत पण तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल चांगलं तापलेलं आहे आता त्याच्यामध्ये हे एक 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 करत असे सोडून द्यायचे आहेत आणि मीडियम गॅसवरती आपण हे तळून ता घ्यायचे आहेत तळताना चकली अजिबात घाई करायची नाही आहे चकली सेट झाल्यानंतर मगच ती परतायची आहे सारखं आपलं परतायची नाही आहे कारण काय होतं आपण पर... परत न पचता तिला परतली की त्यामुळे पण ती बऱ्याच वेळेला तेलामध्ये तुटते त्यामुळे ना काय करायचं आहे चकली व्यवस्थित आपली पचली की मगच आपण तिला परतून घ्यायची आहे म्हणजे ती सेट होते आकार बदलत नाही आणि तुटतही नाही कुठून तर आता मी इथे चकल्या घालून घेते सगळ्या ज्या गाळलेल्या आहेत त्या आणि व्यवस्थित तवून घेते तर इथे तुम्ही पाहू शकता आपली चकली छान सेट झाली आहे मी आता ही परतून घेतली कुठेही तुटली नाही व्यवस्थित झालेली आहे आपली चकली आणि आता राहिलेल्या चकल्या मी अशाच पद्धतीने गाळून घेते आणि तळून घेते मग आणि चकली गाळत गाळत पण मी बाकीचा स्वयंपाक पण करायला घेणार आहे कारण वाजलेले आहे संध्याकाळचे साडेसात तर असं हे फराळाचं काम करत करत झटकीपट स्वयंपाक कसा बनवायचा हेही मी तुम्हाला सांगणार आहे आणि चकली इथे माझ्या आता गाळून झाले तर मी तळायला पण सोडले आणि इकडे मी तुम्हाला दाखवते अनारशीचे तांदूळ तर मी सकाळी अनारशीचे तांदूळ इथे भिजत घातलेले आहेत त्यावेळेला माझं ठरलं नव्हतं की व्हिडिओ बनवायचा आहे नाहीतर मी त्या टाईमलाच तुम्हाला दाखवलं असतं तर मी इथे दोन वाटी तांदूळ रेशनचे जे तांदूळ असतात ते मी भिजत घातलेत पहिल्यांदा स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळेला धुवून घ्यायचे आहेत ते तांदूळ आणि ते मग भिजत घालायचे आता हे उद्या सकाळी मी त्यातील पाणी बदलणार आणि मग परत परवा एकदा बदलणार असं तीन दिवस पाणी बदलणार आण आणि तिसऱ्या दिवशी संध्याकाळी मी ते सुकवून घेणार आणि इकडे मी मिक्सरमध्ये दही होतं ते दही टाकून घेते आहे आणि त्याचं ताक बनवते तर आज मी बनवते आहे मसाले ताक थोडंसं तर त्याच्यामध्ये मी थोडंसं ना लसण घालते यशस्वीला आवडतो आहे म्हणून आणि मागे यशस्वी तिकडे काहीतरी करते तर त्या मिक्सरच्या भांड्यामध्येच मी साखर मीठ घालून घेणार आहे लसण घालून घेणार आहे त्यांनी काय होणार आहे की आपलं काम पण वाचणार आहे आणि पटकन आपले मसाले ताक पण बनवून जाणार आहे तर मसाले ताक बनवून झाल्यानंतर आता मग मी मिक्सर वगैरे सगळं ते ठेवून घेतलं आणि आता इकडे कुकर गरम करायला ठेवलं आहे तर त्या कुकरमध्ये मी आता तेल घालून घेणार आहे त्याच्यानंतर कांदा टोमॅटो मी जे चॉपर आहे त्याच्यामध्ये पटकन बारीक करून घेतलं आहे तर तो पण मी घालून घेणार आहे आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे चॉपरमधलं आमलेट तर चॉपरमध्येच म्हणजे जा जास्त भांडी न पाडताना आज मी स्वयंपाक करायचा प्रयत्न केला कारण भरपूर ऑलरेडी भांडी पडली होती दोन वेळेला जागो घासून झालो होतं त्यामुळं मी ना कमी जेवढ्या ह्याच्यामध्ये माझी भांडी पडतील एवढं मी हे बघत होते तर इथे मी कांदा घातला आहे त्याच्यानंतर कांदा भाजल्यानंतर मी तांदूळ आणि मसुरा घालणार आहे तिखट घालणार आहे मीठ घालणार आहे आणि बिर्याणी मसाला घालणार आहे आणि मसूर पुलाव आहे तर मसूर पुलावची ऑलरेडी रेसिपी चॅनलवर अपलोड आहे नक्की चेक करा आणि काय होतं आपण फराळाचं हे सगळं काम करत असताना घरातली इतरही कामं असतात आणि फराळाचं पण असतं त्यामुळे एक्स्ट्रा काम वाढतं आणि भांडी तरी खूप वाढतात तर अशी ही भांडी झटकीपट स्वच्छ कशी करायची ह्याचाही व्हिडिओ चॅनलवर अपलोड आहे नक्की चेक करा तर माझी सगळी भांडी वगैरे घासून झाली होती आणखीन थोडी भांडी पडली होती तर ती मग स्वयंपाकाची भांडी ही सगळी एकत्र मी घासणार होते तर ते पण करणार होते त्याबरोबरच काय होतं आपण घराचं क्लिनिंग वगैरे पण जे असतं ते पण करायचं असतं तर माझं पण तेच होतं माझा आता हा स्वयंपाक बनवून झाल्यानंतर मला आता आपल्याला फरची वगैरे सगळं जे क्लीन करायचं आहे ते पण क्लीन करून घ्यायचं होतं तर सगळं क्लीन करून झाल्यानंतर मग मी भाकरी आणि आमलेट एवढं बनवायचं राहिलं होतं तर ते पण बनवायला घेतलं तर इथे का चॉपरमध्ये मी कांदा टोमॅटो कोथंबीर एकत्र चॉप करून घेतलेलं आहे आणि खरंच फार युजफुल आहे हा चॉपर मी ह्याच्या आधीही तुम्हाला बऱ्याच वेळेला म्हटलेला आहे खरंच खूप मदत होते ह्याने झटकीपट स्वयंपाक पण होतो तर इथे मी चवीनुसार तिखट घालते कारण तीन अंडी आहेत तीन अंड्यांच्या हिशोबाने मी इथे तिखट घालते तर तिखट मीठ मी ह्याच्यामध्ये आत्ताच घालून घेते आणि त्याच्यानंतर मम्मी ह्याच्यामध्ये अंडी फेटणार आहे फोडून घेणार आहे आणि मग ती चॉपरनी फो फेटून घेणार त्याच्यामुळं काय होतं की अंडी छान फ्लपी फेटली जातात आणि व्यवस्थित मिक्स होतात एकजीव होतात आणि जेव्हा आपण त्याची अंड्याची पोई बनवू ना त्यावेळेला ती छान बनते फुकते पण छान कारण बऱ्याच वेळा कांदा घातल्यानंतर अंड्याची पोई अशी करपोस भाजली जात नाही फुटत न, फुलत नाही व्यवस्थित किंवा अशी क्रिस्पी बनत नाही तर अशा पद्धतीने बनवली तर ती क्रिस्पी पण होते आणि छान पण होते आणि जास्त वेळ फेटायचं जे कष्ट आहे है, ते हेनी कमी होतं आणि भांडी पण जास्त पडत नाही आहे तर आता मी ह्याच्यामध्ये हे घालून घेते आणि हे आता मिक्स करून घेते तर आता मी हे ना ही जी रस्सी असते ना ती ओढून हे करते आणि मग इथे अंडे आणि कांदा चटणी मीठ सगळं व्यवस्थित मिक्स होत आहे आणि हे छान फ्लफी बॅटर आपलं तयार होतं एक ते दोन मिनटामध्ये आपलं हे छान तीन अंड्यांचं बॅटर तयार होतं म्हणजे तीन आमलेटची तयारी तुम्ही एका टायमिंगला करू शकता आणि हे आपलं बॅटर तयार झालं आहे आता मी हे अंडीची जी पोळी आहे ती बनवायची प्रोसेस करणार आहे तर भाकरी करून झाली त्याच तव्यामध्ये मी तेल घातलं आहे आणि आपल्याला जेवढी अंड्याची पोई हवी आहे तेवढं ह्याच्यातलं बॅटर काढून घ्यायचं आहे पदीनी असं घालून घ्यायचं आहे आणि छान असं पसरवून घ्यायचं आहे आणि क्रिस्पी अंड्याची पोई दोन्ही साईडनी व्यवस्थित भाजून तयार होते आणि गॅसची फ्लेम मी मिडियम ठेवलेली आहे मीडियम, मीडियम फ्लेमवरती मी ही अंड्याची पोई बनवते आणि साईडला जे ऑइल आहे ते सगळीकडे व्यवस्थित पसरवून घेते तर आता ही अंड्याची पोई छान पचलेली आहे एका साईडनी आता आपण ही परतून घेऊया आणि दुसऱ्या साईडनी ही छान अशी भाजून घेऊया आणि ह्याच्यामध्ये मी दोन आ, कांदे घातलेले आहेत अर्धा टोमॅटो घातलेला आहे आणि भरपूर कांदा टोमॅटोवाली ही अंड्याची पोळी तयार झाली आणि खूप छान साईडने तुम्ही पाहू शकता क्रिस्पी किती छान तयार झाली तर आता यशस्वीला ताट देते तर ताटामध्ये काय काय आहे तर इथे मी ताकावरती बुंदी घातली आहे लोणी आहे कारद्याची चटणी आहे ठेचा आहे इथे मसूर भात आहे अंड्याची पोळी आणि भाकरी आहे या जेवायला